तर एकीकडे इम्तियाज जलील यांच्या आंदोलनावरती अशा पद्धतीने टीका सुरू झालेली आहे, तर तिकडे संभाजीनगर मध्ये भाजपाने देखील इम्तियाज जलील यांच्या विरोधातच आंदोलन सुरू केलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर नावाच्या समर्थनासाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। इम्तियाज जलील यांच्या उपोषणाला भाजपाने हे उत्तर दिल्याचं मानलं जात आहे। भाजपकडून इम्तियाज जलील यांच्यावरती दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील झालेला आहे। संभाजीनगर मध्ये भाजपने एमआयएम विरोधामध्ये आंदोलन सुरू केलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर नावाच्या समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। इम्तियाज जलील यांच्या उपोषणाला भाजपने हे उत्तर दिलंय। भाजपकडून इम्तियाज जलील यांच्यावरती दोन समाजामध्ये तेढ निर्माण केल्याचा आरोप केला जातोय। आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी काय भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या आपण पाहूया। संभाजीनगरला अतिशय योग्य आहे आणि समर्थनार्थ आज भारतीय जनता पार्टी हिंदुत्वाच्या ऐक्यासाठी हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सब है भाई भाई, परंतु जाणून बुजून वातावरण ढवळून तेढ निर्माण करणाऱ्यांच्या विरोधात आज आम्ही आंदोलन व्यक्त करत आहोत आणि हे आमचं आंदोलन असंच चालू राहणार, कारण की इथं जातीचं समीकरण करून जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्यात येत आहे, बाकी दुसरं आमचं काहीच कारण नाही। आज एवढ्या वर्षानंतर महाराष्ट्राची अस्मिता या संभाजीनगरला छत्रपती संभाजीनगर हे शिंदे सरकार आणि फडणवीस सरकारने दिल्याच्या नंतर हे औरंगजेबाचे औलाद इम्तियाज जलील आणि एमआयएमचे जे लोक जे आज उपोषणाला बसलाय आणि जे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करताय त्यांच्या निषेधार्थ आज आम्ही इथं आंदोलन करण्यात आहे। आणि अगर त्यांनी अगर शहराचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला तर भारतीय जनता पार्टी आणि संपूर्ण हिंदू समाज हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आणि आता खुलताबादचं नावसुद्धा रत्नापूर करण्यात यावे। अगर यांनी जास्त असं नाटक केले तर ती औरंगजेबची कबर जी आहे ती बी उघडून फेकू आम्ही। नाव आपलं? राजगौरव वानखेडे, युवा मोर्चा अध्यक्ष।